अपने तो परंतु को बस स्वरगंध जय सत्य चैरिटेबल ट्रस्ट जीवन गाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वसत बँक सोहळ्यामध्ये मंचावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनींनो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काळानेही पुढे जायचं विसरून थांबावं आणि इथे थपकून पाहावं असा हा आजचा सोहळा. काळावर मात करत कालपटलावर आपल्या अजोड कर्तृत्वाची मुद्रा उमटवणाऱ्या एका शिवमहर्षीच्या अभिष्ट चिंतनाचा हा सोहळा. उपस्थित बंधू भगिनींनो आपण सर्वच जण अत्यंत भाग्यशाली आहोत म्हणूनच या अलौकिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्या सर्वांना मिळालं, हा सुयोग आपल्याला मिळाला. आयोजकांच्या वतीनं मंचावरील सर्व मान्यवरांचं सोनचाफ्याची परडी देऊन आपण स्वागत करणार आहोत. मी आयोजकांना विनंती करतो की मंचावरील सर्व मान्यवर पद्मविभूषण शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे, पद्मविभूषण श्रीमती आशाताई भोसले, ज्येष्ठ इतिहासकार गजाननराव मेहेंदळे, श्रीमान राजसाहेब ठाकरे, आमदार ऍडव्होकेट आशिष शेलार, किशोर रांगणेकर, आनंद पेजावर या सर्व मान्यवरांचं आपण चाफ्याची परडी देऊन स्वागत करूया. यानंतर महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान पुणेचे विश्वस्त श्रीमान श्रीनिवास वीरकर यांना मी विनंती करतो की आजच्या या सोहळ्यानिमित्त त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्रीनिवास वीरकर. बाबासाहेबांच्या 100वीचे सर्व कार्यक्रम या वर्षभरातले आजपासून सुरू होणार आहे आणि त्याकरता आपण सर्व जमलेलो. अनेक विविध वर्तमानपत्रातून वेगवेगळे लेख येत आहेत,
त्यामध्ये बाबासाहेबांची आपल्याला वेगळ्या पद्धतीची ओळख होतच आहे, त्यामुळे मी त्या विषयात अजून काही आपला वेळ घेणार नाही. आम्हाला फक्त एवढंच सांगायचं इच्छा आहे इथे की इथे बाबासाहेबांच्या कल्पनेतील शिवसृष्टी निर्माण होत आहे, ज्याकरता आम्ही सर्व कार्यकर्ते कार्यरत आहोत. सदाशिव गोरक्षकर हे आपल्या प्रिन्स ऑफ वेल्स विजनचे माजी संचालक, यांच्या आणि बाबासाहेबांच्या कल्पनेमधून दुर्ग हे प्रदर्शन आपण इथे सुरू करणार आहोत पहिल्या फेजमध्ये, फर्स्ट फेजमध्ये. बाबासाहेबांचं कार्य इतकं विविध आहे की अचंबित व्हावं असं आहे. सर्व वेगळ्या कलागुणांचा त्यांचा वावर अत्यंत विलोभनीय आहे, आणि नृत्य, कला, संगीत या व्यतिरिक्त वक्तृत्व, लेखन आणि अनेक क्षेत्रात त्यांची जी मुसाफरी आहे ती फारच अप्रतिम होती आणि आहे, चालूच आहे ती. आपल्या लाडकं व्यक्तिमत्व आपल्यासारख्या आपले गुरु देशपांडे हे जर व्यक्ती आपल्या समोर आहेत, तसंच बाबासाहेबांचं उदाहरण त्याहीपेक्षा वेगळं असं आहे की बाबासाहेबांच्या मध्ये एक संघटक आहे, नेतृत्व आहे, आणि आज स्वतः कलावंत असून सुद्धा एक मोठी संस्था त्यांनी निर्माण करून अनेक कार्यकर्त्यांना हाताशी धरून हे आपण ज्या वास्तूमध्ये आपण आहोत हे कार्य उभं केलं, ह्याकरता आम्ही सर्व अत्यंत अभिमानी आहोत आणि पुण्य आम्ही त्याबद्दल आनंद व्यक्त करतो की आम्हाला ती संधी मिळाली त्यांच्याबरोबर काम करायची. बाबासाहेबांच्याकडे स्वतःकडे संघटक आणि नेतृत्व हा गुण इतका आहे की त्यांनी आज अनेक लोकांना कार्यासाठी उभं केलं, प्रेरित केलं, आणि एवढंच मी आपल्याला सांगू. आणि ही यापुढे पुढे पुढे वर्षभर अनेक असे कार्यक्रम होत राहणार आहेत. आपल्याला खोटं वाटेल की आज महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांच्या रूपाने बाबासाहेबांचे शंभरी साजरी केली जाते. कोणी चित्र काढतायत, कोणी व्याख्यानं ठेवतायत, इथे संस्कृत मंडळातर्फे वर्षभर व्याख्यानमध्ये सुरू असणार आहे. एक तरुण मुलगा संपूर्ण बाबासाहेबांचं शिवचरित्र कॅलिग्राफीमध्ये हाती लिहायचं संकल्पने सोडलं आहे, तो वर्षभरामध्ये तो पूर्ण करणार आहे. संपूर्ण समाजामधून बाबासाहेबांच्या बरोबर काम करणारे अनेक हाती आणि अनेक विषयातली काम करणारी माणसं हे काम करत आहेत. आम्ही फक्त प्रातिनिधिक स्वरूपात इथे कार्यक्रमाची सुरुवात करतोय. तुम्ही सर्वांनी सुद्धा अनेक कार्यक्रम करून त्यात हातभार लावा आणि या शिवकार्यास बाबासाहेबांच्या आपण सर्वांचे आशीर्वाद असावेत, मदत असावी, एवढं आपल्याला विनंती करून मी थांबतो. धन्यवाद श्रीनिवासजी. यानंतर चिंतनाचा सोहळा डोळ्यांची निरांजन करून ओवाळावं अशी आजची सत्कार नव्हती. 99 दिव्यांनी सुवासिनी बाबासाहेबांना ओवाळतील आणि पुढच्या वर्षी त्यामध्ये आणखी एका दिव्याची भर पडेल आणि शतक महोत्सवी सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आपण याही पेक्षा भव्य प्रमाणावर साजरा करू. जय जय महेश्वर आदित्यो भवंतु
पद्मविभूषण श्रीमती आशाताईंच्या हस्ते बाबासाहेबांचा मुख्य सत्कार आपण करतोय. महावस्त्र, श्रीफळ, चाफ्याची रुपये 99,000 धनादेश, सन्मान चिन्ह मी आशाताईंना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांनी आदरणीय बाबासाहेबांना छत्रपतींची ही जी प्रतिमा आपण पाहताय, रसिक हो ते चित्र नाही, ज्येष्ठ कलावंत चारुहास पंडित यांनी लाकडाच्या छोट्या तुकड्यांमधून साकारलेली मूळ चित्राची ती प्रतिकृती आहे. अच्छा, या सोहळ्यानिमित्त उंजळ या पुस्तकाचं आपण प्रकाशन करणार आहोत. सह्याद्री प्रकाशनाचे संपादक डॉक्टर सागर देशपांडे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. सागर देशपांडे. अवघ्या 100व्या वर्षात आणखी एक दिवस आज वाढवून कालपासून इतक्या कार्यक्रमांच्या धावपळीत असलेले आणि तरीही रात्री उशिरापर्यंत पुण्यधाम आश्रमात फोनवरून शुभेच्छा घेणारे चिरतरुण आपल्या सर्वांचे आदरणीय तीर्थरूप बाबासाहेब पुरंदरे. समर्थांनी सांगितलेला महाराष्ट्र धर्म बरोबर जाणणारे आणि बाबासाहेबांच्या वाटेला लागाल तर या महाराष्ट्रात तांडव करीन असं सांगणारा एकमेव नेता महाराष्ट्रातला, ज्यांनी 1967 भूकंपाच्या वेळी बाबासाहेबांनी एका फोनवर साथ घातल्यानंतर मुंबईहून रात्रीचा प्रवास करून बाबासाहेबांच्यावर पुण्यात येऊन कोयना, कराड आणि सातारा मधल्या हॉस्पिटलमध्ये बाबासाहेबांच्या बरोबर जाऊन त्या भूकंपग्रस्तांची विचारपूस केली मायेनं, अशा आदरणीय आशाताई भोसले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंगेशकर कुटुंबियांच्या आदरणीय
माईंनी बाबासाहेबांचा हात बघून सांगितलं होतं की तुम्ही 100 वर्षांचे होणार आहात आणि तो आशीर्वाद आज इथं जमलेले आदरणीय इतिहास संशोधक गजाननराव मेंधळे अशा तरी पुढची 25 वर्ष ऍड करतायत त्याच्यात. महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री आशिषजी शेलार, किशोरजी रांगणेकर, आनंदजी, खूप आनंद होतोय की मराठी साहित्यामध्ये आज एका विक्रमाची नोंद होते. ते म्हणजे आपल्या हयातीत 100व्या वर्षी स्वतः लिहिलेल्या लेखांचं पुस्तक आपल्या समोर वाचकांच्या भेटीला स्वतः बाबासाहेबांच्या नावे आज येत आहे ओंजळ या नावाने आणि ते प्रकाशित करण्याची संधी बाबासाहेबांनी आम्हाला दिली. आमच्या जडणघडण मासिकात गेली 15-20 वर्ष बाबासाहेब लिहित आहेत, ते त्या संस्थापकच आहेत आमच्या मासिकाचे. राजसाहेबांना मला सांगायला आनंद वाटेल, डॉक्टर माशेलकर हे त्या मासिकाचे मानद संपादक आहेत आणि मराठीतून ते 12 राज्यांमध्ये वितरित होत, मराठीमधून वितरित होत. शहीद अशोक कामठे आपल्याला माहित आहे, त्या कोंडल्याच्या एसबा कामटेंची कथा आणि कोयनेवरती सातारच्या राजमातांच्या स्वप्नामध्ये जे शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं अशी इच्छा होती ती बाबासाहेबांनी लिहिलेली त्यावरची कथा. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणीला 1664 सुरतेच्या लुटीनंतर 2014 जेव्हा 350 वर्ष झाली त्यावेळा आम्ही आमच्या दिवाळी अंकात बाबासाहेबांनी 1965 साली लिहिलेली सिंधुदुर्गची सून ही कथा पुन्हा प्रकाशित केली कारण ती 350 वर्ष होत होती. बाबासाहेबांनी दादरा नगर हवेलीच्या रणसंग्रामात भाग घेतला तारीख 2 ऑगस्ट 1954. त्यावेळा एक 18 वर्षाचा तरुण की जो पोर्तुगीजांनी अटक केल्यानंतर तुरुंग फोडून पळाला ते थेट बेळगाव पर्यंत, मागून पोर्तुगीजांच्या गोळ्या होत्या. बाबासाहेबांनी ते बघितलं होतं, मला बेलभंडारा यांनी त्यांचं चरित्र लिहिताना त्यांनी सांगितलं होतं, पण तो तरुण आज कुठं असेल माहित नाही. आम्ही शोध घेतला आणि ते प्रभाकर प्रभू सिनारी त्यावेळेच्या 18 वर्षाचे गोव्याचे निवृत्त पोलीस अधिकारी म्हणून पणजीत राहत होते तो पत्ता शोधून बाबासाहेबांनी मी त्यांच्याकडे गेलो. त्यांच्या आम्ही मुलाखती बनवल्या, त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्या प्रभू सिनारीवरच व्यक्तिचित्र आहे बघत आहे, त्या प्रभू सिनारींचं व्यक्तिचित्र याच्यामध्ये दिनानाथ दलालांच्या वरती बाबासाहेबांनी लिहिलंय आणि अशी कितीतरी आप्पासाहेब दांडेकरांच्यावर, गोली दांडेकरांच्यावर 1996 साली त्यांनी लिहिलेला लेख आहे. 1965 ते गेल्या वर्षी 2020 मध्ये आदरणीय अरविंद इनामदार साहेबांचं निधन झाल्यानंतर बाबासाहेबांचा 50 वर्षाचा स्नेह गेले व्हायचे राहून या शीर्षकाचा लेख बाबासाहेबांनी मला डिक्टेट केला की इनामदार साहेब हे कुठेतरी आंतरराष्ट्रीय संरक्षण व्यवस्थेत जायला पाहिजे होते, ते इथं राहिले, गेले व्हायचे राहून, असा बाबासाहेबांचा तो लेख तो याच्यामध्ये आहे. आणि असे कितीतरी मग काही पत्र आहेत. बेलभंडारा लिहिल्यानंतर मला त्याने एक चरित्र, 11 वर्ष तो चरित्र ग्रंथ मी लिहित होतो आणि त्यांनी मला एक पत्र लिहिलं आणि मला आजही ते डोळ्यात पाणी आणणार आहे की पु ल देशपांडेपासून सगळ्यांनी मला तुमचं आत्मचरित्र लिहा असा आग्रह केला, पण या सगळ्यांचे आग्रह वाळूच्या कणासारखे अजूनही रुजलेले नाहीत. म्हणजे मी ते लिहू शकणार नाहीये, पण या काळात तुम्ही विनंती केली, पाठपुरावा केला, हट्ट धरला आणि हे चरित्र लिहिलं, बेलभंडाऱ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं आहे तरी काय, असं बाबासाहेबांचं त्या पत्रातलं वाक्य होतं. आणि मला असं वाटतं हे थारक आहे की हे सगळं या निमित्तानं आलं. या ओंजळमध्ये यातल्या काही पत्र आहेत, प्रस्तावना आहेत, बाबासाहेबांनी लिहिलेली व्यक्तिचित्र आहेत, काही लेख आहेत, बाबासाहेबांचं भाषण आहे आणि 1979 साली त्यांच्या व्याख्यानमालांना 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जी शिवस्पर्श नावाची गौरविका निघाली होती त्यात बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेला सगळ्यांच्या प्रतीचा कृतज्ञतेचा जो लेख आहे, महाराष्ट्र भूषणच्या वेळेचं त्यांचं भाषण आहे, मला असं वाटतं की हा सगळा दस्तावेज जो कधी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेला होता, अजूनही कितीतरी आहेत, ते गोळा करायचं काम गेली 20 वर्ष आम्ही करत होतो आणि त्याला मूर्त रूप आज आलं की बाबासाहेबांचं पुस्तक त्यांच्या समोर, आपल्या समोर ते येत आहे. मगाशी डॉक्टर संजय उपाध्यायांनी केलेला उल्लेख मातृभाषे संदर्भातला म्हणून 1 मिनिट मी घेतो आणि थांबणार आहे. डॉक्टर उपाध्यायांनी मराठीच्या संदर्भातला मुद्दा सांगितला भाषेचा, भाषा जगली तर साहित्य जगणार आहे आणि मग संस्कृती जगणार आहे हे आपण मूळ विसरून जातो. आणि ते असं म्हणाले की दक्षिणेकडच्या 4 राज्यांमध्ये शिवछत्रपतींच्या विषयीचं साहित्य पोचलं पाहिजे तर त्यांना ते महत्व कळेल, उत्तरेकडे ते कळलेलं होतं. योगी अरविंदांनी बाजीप्रभू देशपांडेंच्यावर इंग्रजीवरती इंग्रजीमधून जे महाकाव्य लिहिलेलं आहे ते पांडेचरीच्या अरविंदो आश्रमाने प्रकाशित केलेलं आहे, मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल. तिथपर्यंत जाऊन आम्ही तपास घेतला तर त्या आश्रमाने ते महाकाव्य मृत्युंजयकार शिवाजीराव सावंतांकडे पाठवलं आणि त्यांनी त्याच्यावरचा मराठी रसग्रहण लिहिलेला आहे तेही पांडेचरीच्या आश्रमाने प्रकाशित केलेलं आहे. म्हणजे बाजीप्रभूंच्या वरती योगी अरविंदांनी लिहिलेलं मुळात महाकाव्य इंग्रजीमधलं माहिती नाहीये,
त्याचा मराठी अनुवाद आणि मराठी रसग्रहण मला सांगायला आनंद वाटतो की आज बाजी प्रभूंचे साक्षात वंशज कौस्तुभ देशपांडे हे पण या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. या सगळ्यासहित बाबासाहेबांनी आपल्या वयाच्या 99 वर्षापर्यंत केलेलं लेखन ही त्यांची ओंजळ आज आपल्या समोर भेटीला देताना मला आनंद होत आहे. मी संयोजकांसहित सर्वांचे आभार मानतो, बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. मनपूर्वक आभार. रसिक हो, यानंतर कोणताही कार्यक्रम असेल, सोहळा असेल, तर त्याला भरभरून शुभेच्छा येतात. अनेक जण हार्दिक शुभेच्छा देतात, पण आर्थिक शुभेच्छा असतील तरच तो कार्यक्रम चांगला होतो. खऱ्या अर्थानं आमच्या पाठीशी जी मंडळी उभी राहिली त्यामध्ये सारस्वत बँकेचे चेअरमन श्रीमान गौतम ठाकूर आणि SBI लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री आनंद पेजावर साहेब यांचा उल्लेख इथे अत्यंत महत्वाचा ठरतो. आज गौतम ठाकूर इथे नाहीये, त्यांचे प्रतिनिधी म्हणून सारस्वत बँकेचे संचालक श्रीमान किशोर रांगणेकर इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी बाबासाहेबांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करूया. SBI लाईफ इन्शुरन्स कंपनीचे श्री आनंद पेजावर साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी हा सत्कार स्वीकारावा. SBI लाईफ इन्शुरन्स कंपनीतर्फे श्रीमान पेजावर साहेब बाबासाहेबांना सन्मानित करतायत. महावस्त्र धन्यवाद पेजावर साहेब. आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी या मान्यवरांनी आज इथे उपस्थिती लावली. मी आयोजकांच्या वतीनं त्यांना विनंती करतो की त्यांनी आमचं स्मृतिचिन्ह, आमचा सत्कार स्वीकारावा आणि बाबासाहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करूया. पद्मविभूषण श्रीमती आशाताई भोसले. एक मोठी चेअर असते ना ती घेऊ.
ज्येष्ठ इतिहासकार श्रीमान गजाननराव मेहेंद्रे भाजपा नेते आमदार ऍडव्होकेट आशिष शेलारसाहेब आणि आपल्या सर्वांचे लाडके श्रीमान राजसाहेब ठाकरे मनपूर्वक धन्यवाद। यानंतर रसिको मान्यवर सर्व मंडळी आपल्या समोर मनोगत व्यक्त करतील। सर्वप्रथम मी विनंती करतो ज्येष्ठ इतिहासकार श्रीमान गजाननराव मेहेंदळे यांना। बाबासाहेबांची सगळ्यांना ओळख आहे, ती शिवशाहीर म्हणून आहे। मला असं वाटतं की ते मोठे इतिहास संशोधक आहे, ही ओळख त्यामुळे झाकळून दिलेली आहे। खरं म्हणजे ते इतिहास संशोधक आहेत म्हणून ते शिवशाहीर आहेत। भारत इतिहास संशोधक मंडळ फार मोठं विद्यापीठ आहे इतिहासाचं, अनौपचारिक आहे। तिथं तास नसतात, हजेरी मांडली जात नाही। तिथे येणारे जे अभ्यासक आहेत ते बुट्ट्या मारत नाहीत आणि कर्मचाऱ्यांना मंडळातली विश्रांती मिळाली म्हणून अभ्यासकांना हात धरून बाहेर काढावं लागतं। अशा विद्यापीठात बाबासाहेबांचं शिक्षण झाले आणि फार मोठी इतिहास संशोधक ज्यांना बाबासाहेब गुरु म्हणत आले, गणेश हरिखरे, त्यांच्याबरोबर काम करण्याचं भाग्य त्यांना लाभलं आहे। मी त्याच विद्यापीठातला छोटा विद्यार्थी, गळकऱ्यांचाच विद्यार्थी आहे, पण मला त्यांच्याबरोबर काम करण्याचं भाग्य लाभलं नाही जे बाबासाहेबांना लाभले। त्यावेळच्या संशोधकांची मान्यवरी फार मोठी होती। गणेश हरिखरे होते, देवीसिंग चौहान होते, यशवंत राजाराम गुप्ते होते, क्रोवा पुरंदरे, कृष्णाजी मास्तर पुरंदरे होते, आवळसकर होते, अनेक जण होते, किती नावं सांगितलं, छन्ना जोशी होते, सग जोशी होते, या सगळ्यांबरोबर बाबासाहेबांनी काम केलेलं आहे। आणि त्यांचे इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकात लेखही प्रसिद्ध झाले। आमची जी प्रसिद्ध पाक्षिक सभा असते त्या पाक्षिक सभेत बाबासाहेबांनी निबंध वाचले आणि त्या विद्यापीठातनं शिक्षण पूर्ण करून ते बाहेर पडले आणि शिवशाहीर म्हणून उदयाला आले। एक प्रकारे ते चांगलं झालं, ज्याच्यामुळं शिवचरित्र घरोघर पोचलं, हे त्यांचं मोठं काम आहे। आणि ही त्यांची जी ओळख आहे की ते इतिहास संशोधक आहे ती विसरली जाऊ नये, काही लोकांना त्याची जाणीव नसते। इतिहास हा वृक्ष भाषेतच लिहिला पाहिजे असा काही नियम नाही आहे। त्यांचं जे चरित्र आहे ते सगळं साधार आहे, सगळ्या पुराव्यांना धरून आहे। या कार्यक्रमाचे आयोजक खूप साक्षेपी आहेत, माझा आता अवघं पाहून शिवायमान आहे। तेव्हा मी असं त्यांना विनंती करीन की मला जेव्हा 100 वर्ष लागेल तेव्हा बाबासाहेबांनी मला आशीर्वाद द्यावा, याच्याकरता आपण असाच कार्यक्रम। मनपूर्वक धन्यवाद गजाननराव। भाजपाचे नेते आशिष शेलार यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आजचा हा कार्यक्रमच होतो आहे असे श्रद्धेय बाबासाहेब, विशेष रूपाने जे आज ते या ठिकाणी उपस्थित झाल्या अशा आमच्या सगळ्यांच्या आशातही, ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहात असे सन्माननीय राज ठाकरेजी,
मंचावर उपस्थित ज्यांचं पुस्तक मी एकदा आणि दोनदा वाचलं असे मेंदळेजी, किशोरजी, आनंदजी उपस्थित सर्व बंधू भगिनी, खऱ्या अर्थाने ज्या वेळेला या कार्यक्रमाचं निमंत्रण मला प्रसाद महाडकर मंदार कर्णिक शिरीष गाणू यांनी दिलं आणि म्हटलं तुम्हाला एक 5-7 मिनिटं बोलायचं आहे, त्यावेळेला खूप अस्वस्थता माझ्या मनामध्ये आली आणि खरं तर गेल्या आठवड्याभर या अस्वस्थतेमध्ये बाबासाहेबांसमोर बाबासाहेबांबद्दल त्यांना शुभेच्छा देताना बोलणं याच खूप मोठं दडपण माझ्या मनावर आणि स्वाभाविक काय बोलावं आणि कशा पद्धतीने बोलावं। काल परवा सुदैवाने राजस्थानला काही कामानिमित्त जाण्याचा योग आला आणि त्या ठिकाणी खटरू श्याम मंदिर नावाचं एक मंदिर आहे, त्या मंदिरात जाण्याचा योग मिळाला। ती आख्यायिका ज्या वेळेला ऐकली त्यावेळेला मनावरच अस्वस्थता संपली, कारण त्या खटरू श्याम मंदिराची आख्यायिकाच मुळे अशी सांगते की ज्या वेळेला महाभारतामध्ये कौरव पांडवांमध्ये युद्ध चालू होत आणि त्या युद्धामध्ये भीमाचा सुपुत्र घटोत्कच, त्यांचे पुत्र बाबरिक यांच्याकडे एक विशेष प्रकारची धनुर्विद्येचं वरदान आणि त्या धनुर्विद्येचा उपयोग जर बाबरिकने केला तर युद्ध एका क्षणात संपेल अशी ताकद त्यांना वरदानात मिळालेली हे भगवान श्रीकृष्णांना माहीत होत आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनाही माहीत असल्यामुळे या गोष्टीचाही परिचय भगवान श्रीकृष्णांना होता की हारे का सहारा, म्हणजे जे हरतील त्यांच्या बरोबर मी लढेन, त्यांच्या सोबतच मी राहीन असं घटोत्कचाच्या पुत्राचं स्वतःच त्या ठिकाणी असलेलं निर्णय त्यांना माहीत होता आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने आता हे कसं काय संपवायचं, कारण कौरव हरणार आहेत, पांडव जिंकणार आहेत, हरणाऱ्या बरोबर जर बारबारी राहिला तर या युद्धामध्ये काहीतरी विपरीत घडू शकत आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने बारबारीच परीक्षा घ्यायची ठरवली, पिंपळाच्या झाडाजवळ बोलवून त्यांनी सांगितलं की या पिंपळातील एक पान तरी काढून स्वतःच्या पायाखाली ठेवलं आणि मग घटोत्कचाच्या सुपुत्राला सांगितलं की तुझ्या त्या विद्येने एका पानातून या सगळ्या पिंपळाच्या पानातील पानांना मधोमध छेद दे। घटोत्कचाच्या सुपुत्राने ते केलं, सपसप 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 बाण सगळ्या पिंपळाच्या पानातल्या मध्यभागाचा छेद घेऊन भगवान श्रीकृष्णाच्या पायाजवळ थांबला। परीक्षेत बरबरीक उत्तीर्ण झाला नाही, भगवान श्रीकृष्णाने दान मागितलं, दानामध्ये घटोत्कचाच्या पुत्राचं धड मागितलं आणि मग पांडव पुढे जिंकले हे आपल्याला माहिती आहे आणि ते करताना जे वरदान भगवान श्रीकृष्णाने दिलं त्यात असं सांगितलं की आज तुझं धड मी घेतलं असलं तरी या पुढच्या काळात अतिशय कलियुगापर्यंत माझ्या नावानेच तुझी ओळख होईल आणि तुझं पूजन केलं जाईल, ते मंदिर हे खटूश्याम मंदिर आहे। बाबासाहेबांबद्दल विचार करताना माझी अस्वस्थता तिथेच संपली की छत्रपती शिवाजी महाराजांनी कदाचित ज्या काही थोड्या थोडक्या किंबहुना खूप कमी लोकांना या पुढच्या काळामध्ये आधुनिक कलियुगात सुद्धा माझ्या नावाने तुझं पूजन होईल आणि तुझ्या कार्याचं माझ्याबद्दलच पूजनही होईल, ते आधुनिकाच्या कलियुगातले एकमेव व्यक्ती म्हणजे बाबासाहेब पुरंदर असतील अशा पद्धतीचं आज चित्र त्या ठिकाणी आहे। एक व्यक्ती आहे आणि काय काय आहे पहा, मेंदळेने सांगितलं तसं संशोधक आहेच, शाहीर आहेच, इतिहासकार आहेच, नाट्यने महानाट्यकार आहेत, संवाद लेखन आहेच,
पार्श्वसंगीतातल्या गोष्टी म्हणजे ज्याला जिंगल्स म्हणतात त्या पार्श्वसंगीतकार आहेच. चित्रकलेचं शिल्पकलेचं योग्य ज्ञान असल्यामुळे चित्रकार शिल्पकार आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, वक्ता आहेत, संघटक आहेत. आणि म्हणून जेवढं वर्णन करावं तेवढं सगळं काही एका व्यक्तीमध्ये साकारलंय ते म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंचं व्यक्तिमत्व. पण या सगळ्यापेक्षा मला व्यक्तिशः बाबासाहेब एक गुण तुमचा जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्राने संपूर्ण देशाने घेतला पाहिजे जो मला भावतो ते म्हणजे तुम्ही प्रचंड सहनशील, दयावान आणि क्षमा करणारे. मला कुठल्याही वादात जायचं नाहीये पण इतिहासाच्या तुमच्या लेखनाबद्दल लेखनावर लेखाबद्दल काही नतद्रष्टांनी सपासप वार केले असतील, भीम प्रहार केले असतील, घणाघात केला असेल, पण या सगळ्यामध्ये मी सहनशील आहे, मी दयावान आहे, मी क्षमा करणार आहे हे न बोलता तुम्ही जगून दाखवलं ते आजच्या पिढीला आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. नामोल्लेख टाळताना सुद्धा विचार स्वातंत्र्याची टिमकी मिरवायची, सर्वसमावेशकता असली पाहिजे, त्याचे राग गायचे आणि सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे, सगळ्यांना आपलं म्हणणं मांडता आलं पाहिजे याबद्दल दिवस रात्र भाषण करायची. त्या सगळ्या मंडळींना तुम्ही असे जगत नाही आहात असं न सांगता बाबासाहेबांनी मी तसा जगतोय हे जगून दाखवलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेब तुमच्या या जीवनातून जितक्या पद्धतीच्या प्रेरणा घ्याव्या तेवढ्या कमी आहेत. एक विलक्षण आयुष्य आणि विलक्षण प्रकार बाबासाहेबांच्या आयुष्यातले आपल्याला दिसतात. ते जन्मताच श्रीमंत होतात, रोज डफ न वाजवता शाहीर होतात, अशी शरीरयष्टी असताना सुद्धा करारी आणि आक्रमक असतात, सफेद कबूतर न सोडता सुद्धा अजात शत्रू असतात, पुतळ्याचं व्यसन असून सुद्धा व्यसनातून व्यासंगी होतात, असे एक विचित्र आणि विलक्षण संमिश्र म्हणजे बाबासाहेबांचं आयुष्य. बैचैनीत जगा आणि चैनीत मरा. सागरजींचा माझा परिचय झाला, खूप मला आनंद वाटला. बेल भंडारा त्यांचं वाचलंय आणि स्वतःच्या वडिलांनी सांगितलेला बैचैनी जगा आणि चैनीत मरा यामध्ये ही शिवसृष्टी उभी राहते ती बैचैनी आहे. लिहून संपलं, बोलून संपलं असं न करता प्रत्यक्षात उतरून दाखवलं म्हणून शिवसृष्टीचं निर्माण. आणि त्यासाठी सगळी मंडळी, जगदीशजींपासून आमची सगळी मंडळी या 19 एकराच्या प्रांगणामध्ये 300 कोटीच्या वर हे बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्यांसमोर उभी आहे, कर्तव्य आपलं आहे. आणि त्यामुळे अशा शिवसृष्टीचा कार्यक्रम होतोय. शेवटला एक मान्यता आपल्या संस्कृतीमध्ये आहे, जगात जीव कर्म परत्वे येतो, जन्मापासून कर्म करत करत जीव पुढे जात असतो, स्वतःचा आनंद सुख समृद्धी अन्न वस्त्र निवारा याच्यात एका अर्थाने आपलं जीवन जगत असतो, त्याच वेळेला सामान्य माणसाप्रमाणे ईश्वरी कार्यासाठी काही जीव अवतरतात, त्यांची सद्गुरूशी भेट होते आणि त्या भेटीत सद्गुरू त्यांना जन्माचं कारण समजवतात. खूप कमी लोक आहेत, आपण का जन्मलो, आपल्या जन्माचं कारण काय, हे कारण न उमगता जगणारी गर्दी ज्या वेळेला असते त्यावेळेला आपल्या जन्माचं कारण उमगणारी सद्गुरूंच्या आशीर्वादानेची काही मंडळी असतात, बाबासाहेब त्यातले एक आहे. आणि मग जन्माचं कारण समजल्यावर संपूर्ण आयुष्य
त्या सद्गुरूच्या प्रेरणेने त्याच जन्मकर्मात घालवायचं आणि मोहाधीन असलेल्या या भावसागरातून एका अर्थाने संपूर्ण एकांतवासात जात जात त्या सद्गुरूच्या भेटीने दयासागरातून कृपासागरात स्थित्यंतर करायचं हे जीवन बाबासाहेबांचं आहे. त्यात सद्गुरु छत्रपती सेवक साधक स्थितप्रज्ञ आणि एका अर्थाने आपल्या सगळ्यांसमोर ऋषितुल्य असलेला व्यक्तिमत्व म्हणजे बाबासाहेब त्यांना मनापासून नतमस्तक करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या सोहळ्याच्या निमित्ताने ही सर्व मान्यवर मंडळी प्रथमच आज शिवसृष्टीमध्ये आली. महाराजा प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीमान जगदीश कदम यांना मी विनंती करतो की महाराजा प्रतिष्ठानच्या वतीनं आपण या सर्व मान्यवरांना शाल पगडी आणि गौऱ्याची माळ देऊन सन्मानित करावं. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो हे जगदीश कदम ज्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये गेले 24 तासांमध्ये 40 किलोमीटरचा पक्का रस्ता बांधणारे श्रीमान जगदीश कदम. सर्वप्रथम आपण सन्मान करूया पद्मविभूषण श्रीमती आशाताई भोसले यांचा. भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार ऍडव्होकेट श्रीमान आशिष शेलार सर. ज्येष्ठ इतिहासकार श्रीमान गजाननराव मेहंदळे. धन्यवाद जगदीश कदम. आपल्या ओजस्वी वाणीनं अवघ्या महाराष्ट्रामध्ये नवी चेतना भरणारे विशेषतः मराठी तरुणांना
सळसळतं चैतन्य देणारे श्रीमान राजसाहेब ठाकरे बाबासाहेबांना गुरुस्थानी मानतात. मी श्रीमान राजसाहेबांना विनंती करतो की आज या सोहळ्यानिमित्त त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त करावी. श्रीमान राजसाहेब, आदरणीय बाबासाहेब, आदरणीय आशाताई, आदरणीय बेंद्रे सर, माझे मित्र आमदार आशिष शेलार, सन्माननीय व्यासपीठ आणि अर्ध्या झाकलेल्या आणि अर्ध्या उघड्या चेहऱ्याच्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो, पंच्याण्णव साल असेल त्या काळामध्ये ह्या तो त्या शिवसृष्टीमध्ये होत असे आणि तो मी रोज पाहत असे, रोज पाहायचो. त्यावेळेला त्या चेंबूर अणुशक्तीनगर या भागामध्ये पहिल्यांदा त्या शिवसृष्टीमध्ये भवानी तलवार आणली गेली होती आणि बाबासाहेब ते घेऊन आले होते आणि माननीय बाळासाहेबांबरोबर मी त्या भवानी तलवारीचं स्वागत त्या वेशीवरती तिथे झालं होतं. तेव्हा मी माननीय बाळासाहेबांकडून तिथे होतो. त्यावेळेला पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये 6 वर्षाचा असताना मी बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तीला मी सर्वप्रथम पाहिलं आणि तेव्हापासून आजपर्यंत त्याच्या कित्येक वर्ष मी फक्त पाहत होतो, वाचत होतो, ऐकत होतो आणि नंतर माझं भाग्य की मी त्यांना भेटू शकलो, त्यांच्या सहवासात राहू शकलो, अनेक गोष्टी शिकू शकलो. परंतु त्या शिवसृष्टीमध्ये एक गोष्ट मला आजही आठवते. एकदा मी पाहिलेलं, एकदाच, कारण तेव्हा रोज ते राज्याभिषेक सोहळा चालायचा. त्यावेळेला महाराजांची भूमिका करणारी जी व्यक्ती होती, मला असं वाटतं बाई त्या पण आजारी पडली का काय, पण त्यावेळेला महाराजांच्या भूमिकेमध्ये स्वतः बाबासाहेबांनी काम केलं होतं, तेही मी पाहिले. त्यामुळे आता आशिषला त्यांनी जी काही रूप सांगितली त्यातलं कलाकार हे रूप तुम्ही कदाचित पाहिलं नसेल, पण ते मी पाहिलंय. तरी पाहण्याचा योग नाही, त्याला भाग्य लागत. इथे बाबासाहेब बसले, इथे आशाताई बसल्यात, यांच्या वयाचे फक्त आकडे मोजायचे, याच्या पलीकडे आपल्याला काही नाही. कोण म्हणेल ते 88 वर्ष खरं काय झालं तर मगाशी कोणतरी बोललं आशाताई 75 पण काय दिसतायत ना आज, म्हटलं जरा सार्वजनिकरित्या सांगून टाकावं. पण तुम्ही सर्व लोक ज्या प्रकारे वावरतात हे पाहून आम्हाला आमच्या या वयामध्ये बोरू येतो, ही सगळ्यात महत्वाची. बाबासाहेबांना विविध मी ठिकाणी भेटलोय, विविध विषय मी त्यांच्याकडनं, मला जे प्रश्न पडले ते मी समजून घेतलेत, इतिहासातले प्रश्न समजून घेतलेत. मी त्या दिवशी बाबासाहेबांना ज्या वाढदिवसाला भेटलो, वाढदिवसाला भेटल्यानंतर मी मला काही पत्रकार भेटले आणि पत्रकारांनी मला बाबासाहेबांविषयी विचारलं. मला त्या संपूर्ण शिवचरित्रामधली सर्वात आवडणारी गोष्ट जर कुठची असेल, अर्थात छत्रपती शिवाजी महाराज हेच आहे, परंतु बाबासाहेब ज्या प्रकारे सांगतात, बाबासाहेब ज्या प्रकारे लिहितात, त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ते इतिहास जरी आपल्याला सांगत असले तरी ते वर्तमानात आपण कसं भानावरती यावं हे सांगत असतात. इतिहासामधनं चांगल्या झालेल्या गोष्टी इतिहासामध्ये या आपण विसरलो तर नाही ना, तर त्या सुधरून घ्या आणि इतिहासामध्ये आपण काय चुका केल्या त्या पुन्हा करू नये हेही ते सांगत असतात. बाबासाहेबांचा मला एक किस्सा मला
जरूर आठवतो की ज्याचा इतिहासाशी पण संबंध आहे आणि वर्तमानाशी पण संबंध आहे. नाहीतर नुसता इतिहास ऐकायला गेलं तर फार वृक्ष वाटतो. परंतु बाबासाहेब ज्या पद्धतीने जेव्हा आपल्याला इतिहास सांगतात तो ऐकताना पूर्णपणे जसा स्क्रू फिट व्हावा आतमध्ये तसा तो इतिहासाचा प्रसंग अख्खा फिट होऊन जातो डोक्यात. मला बाबासाहेबांचं एक व्याख्यान आठवते त्या व्याख्यानामध्ये महाराजांच्या एका पत्रातला दाखला त्यांनी बोलून दाखवला आणि नुसतं बोलून नाही दाखवला तर नंतर तो ओरडून दाखवला. ते पत्र कोणतं मला वाटतं सर्वांनाच माहिती असेल की कारभार ऐसे करणे की रायतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे. त्याच्यानंतर बाबासाहेब ती गोष्ट ओरडून सांगतात व्याख्यानामध्ये आणि ती सांगितल्यानंतर शांत आवाजामध्ये सांगतात की इतकं जोरात ओरडून देखील हे आपल्या मनाला कधी कळणार आहे का. पुढचं वाक्य हे वर्तमानाशी निगडित असत आणि ते सांगतात आजही मला असं वाटत की प्रत्येक मामलेदार कचेरीमध्ये जाऊन हे कोरून ठेवावं. म्हणजे आजची परिस्थिती काय की रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे हे महाराजांनी तेव्हा म्हणून ठेवलेली गोष्ट आणि आजची परिस्थिती काय आहे आजच्या परिस्थितीमध्ये हे वाक्य तिथे मामलेदार कचेरीत द्यावं. इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा हा एक महापुरुष. ते शिवचरित्र आपण नुसतंच इतिहास म्हणून वाचण्यात काही अर्थ नाहीये. त्या इतिहासाबद्दल बाबासाहेब काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत तो आपण समजून घेतला तर घेतला नाही घेतला तर फक्त इतिहास. अनेकदा त्यांच्याबरोबर बसलोय मी त्यांच्याबरोबर अनेक गोष्टी ते सांगत असतात. एकदा मी गेलो त्यांच्याकडे घरी खालच्या तळ बसल्यावरती तर बाबासाहेब एकटे बसले होते अजून एक कोटी व्यक्ती होती आणि हजारो तलवारी जुन्या हजारो तलवारी त्यातल्या तलवारी एक एक घेऊन बाबासाहेब साफ करत बसले. मग त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक तलवारीला एक भोग असतं मग त्याला एखाद्या दोन असतात काही ना तीन असतात काही ना एक असतं. एक म्हणजे काय तर 100 माणसं मारली दोन म्हणजे काय तर 200 माणसं मारली. आता ह्या सगळ्या गोष्टी या अन्यथा कशा कळल्या असत्या आपल्याला आणि त्या तलवारींचं वजन वगैरे या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तेव्हाच्या सर्व आपल्या मावळ्यांचं कौतुक आहेच अभिमान वाटायला लागतो. मला बघायची तर जास्ती अभिमान वाटला मी जेव्हा ते डोक्यात घातलं तेव्हा हे घालून लढत कसे असतील. पण बाबासाहेबांची इतिहास सांगण्याची एक पद्धत आहे इतिहास तुम्हाला समजेल रुचेल आवडेल अशा पद्धतीने सांगतात. इतिहास काय शाळेमध्ये पण आपण वाचत आलो पण इतिहासाकडे कशा अंगाने बघावा इतिहास कसा बघावा इतिहासाकडे कशा पद्धतीने पाहावं हे बाबासाहेबांकडे बघून कळलं की अशा पद्धतीने इतिहास पाहावा. बाबासाहेबांच्या भाषणामध्ये किंवा त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांच्या व्याख्यानांमध्ये बाबासाहेबांनी कधी इतिहासाला सोडलंय असं आजपर्यंत एकदाही मला आढळलेलं नाही. दंतकथांना बाबासाहेबांच्या कुठच्याही शिवचरित्रामध्ये असेल तर व्याख्यानामध्ये असेल बाबासाहेबांनी तिकडे दंतकथांना वाव नाही. पण एखादी गोष्ट समजून सांगताना त्यांनी जी भाषा वापरली अलंकारिक भाषा वापरली ती भाषा जर कदाचित वापरली नसती तर आपल्याला त्याचा अर्थच समजला नसता की हे किती कठीण आहे किती महत्वाचं आहे. मला असंही आठवतंय की त्यांनी बाबासाहेबांनी एक एक देवगिरी किल्ल्याचं वर्णन केलंय की त्या देवगिरी किल्ल्याला खंदक होते आणि त्या देवगिरी किल्ल्याला जे खंदक होते त्याच्यामधनं शत्रूला मुघलांना आग शिरणं खूप कठीण होत. देवगिरी किल्ल्यामध्ये मुघलांना शिरणं कसं किती कठीण होत तर सीतेच्या हृदयामध्ये रावणाला जितकं शिरणं कठीण होतं तितकं देवगिरी किल्ल्यामध्ये मुघलांना शिरणं कठीण होत. आता फक्त बसलं की डोक्यात की देवगिरी किल्ल्यामध्ये शिरणं किती कठीण होत हे तेवढ्या पुरता त्या गोष्टी सांगून तुमची ती गोष्ट इतकी पक्की बसवतात
तुम्हाला लगेच कळतं की हे किती कठीण आहे ते. आणि अशा प्रकारे तो इतिहास बाबासाहेब इतकी वर्ष सांगत आले. शिवचरित्र अनेकांनी लिहिलं पण बाबासाहेबांनी ते घराघरात पोचवलं, मनामनात पोचवलं. नुसतं महाराष्ट्रापुरतं नाही तर देशात पोहोचवलं. जे आपला इतिहास विसरले होते त्यांना जाणीव करून दिली त्या गोष्टींची. मग ते व्याख्यानाच्या रूपाने असेल, अक्षराच्या रूपाने असेल, शब्दांच्या रूपाने असेल, नाटकाच्या रूपाने असेल. मी एकदा बाबासाहेबांची रायगडामध्ये मुलाखत घेतली होती, त्यावेळी त्यांना प्रश्न विचारला होता कदाचित त्यांच्या भाषणामध्ये त्याचं ते उत्तर देतील. मी म्हटलं बाबासाहेब तुम्ही कधी पोवाडा म्हटलाय का? ते बोलले कधीच नाही. मी म्हटलं जर समजा तुम्ही पोवाडा म्हटलाच नाही तर मग तुम्ही शिवशाहीर कसे? मग त्यांना एका कुठच्या तरी कार्यक्रमामध्ये त्यांना तो प्रसंग मला असं वाटतं बाबासाहेब कदाचित आपल्या भाषणामध्ये सांगतील. पण इतिहास संशोधक, पण वृक्ष इतिहास संशोधक नव्हे, तर तो इतिहास समाजाला समजावा, समाजाला कळावा आणि त्यातून त्या इतिहासातून समाजाने काही बोध घ्यावा याच्यासाठीची खटपट गेली अनेक वर्ष त्यांची चालू आहे आणि ती चालू राहील. बाबासाहेब आपण असाच इतिहास सांगत राहा. आमची नातवंड पतवंड ही देखील तुमच्याकडनंच इतिहास ऐकतील इतकं आयुष्य तुम्हाला परमेश्वराकडनं मिळो. याप्रसंगी प्रार्थना करतो. आपण बराच वेळ झालेला आहे, बाबासाहेबांनी त्यांचं मत आपल्याशी बोलायचंय, आशाताईंनाही बोलायचंय, त्याच्यामुळे मी आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद. रसिको हो, मी त्या दिवशी बाबासाहेबांना वाढदिवसाच्या दिवशी त्यांना भेटलो, त्यांना शाल पुष्पगुच्छ आणि सगळ्या गोष्टी दिल्या. मी जेव्हा परत मुंबईला आलो त्यावेळेला माझे एक खूप जुने मित्र, एक खूप मोठे चित्रकार विजय राऊत, आमचे जेजे स्कूल ऑफ आर्ट मधले, त्यांना मी तिथे बाबासाहेबांच्या घरी मी बसलो असताना बाबासाहेबांचा मी मोबाईलवरनं फोटो काढला. आणि तो फोटो काढल्यावरती मी ते आमचे मित्र जे आहेत चित्रकार विजय राऊत यांना मी तो सहज पाठवला. त्यांचा मला मेसेज आला की मी चित्र काढू का? म्हटलं जरूर काढू. मी म्हटलं मी शनिवारी त्यांना भेटणार आहे. त्यांचं आता एक आठवडाभरापूर्वी काही ऑपरेशन झालं त्याच्यामुळे त्यांना येता येत नाही. तर आमच्याच कॉलेजमधले, आमच्या जे स्कूल ऑफ आर्टमधलेच आमचे एक जुने माझे मित्र आनंद एंबडवार हे ते चित्र घेऊन इथे आलेले आहेत. मला असं वाटतं आनंद एंबडवार यांनी बाबासाहेबांना त्यांचं चित्र द्यावं. धन्यवाद. प्रत्यक्ष होती प्रतिमा उत्कट. सोहळा म्हटलं की वेगवेगळी शुभेच्छा पत्र येतात. एक वेगळं पत्र आज आमच्याकडे आले. ज्यांनी हे पत्र पाठवलंय त्यांची मी आधी क्षमा मागतो, कारण त्यांनी प्रसाद महाडकरांना असं बजावलं होतं की हे पत्र जाहीर वाचन करण्यासाठी नाही. पण प्रसाद महाडकर, मंदार, शिरीष गानू यांनी असं ठरवलं की ही कृतज्ञता सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणून श्रीराम तू या पत्राचं जाहीर वाचन कर. व्हॅल्युएबल ग्रुपचे श्रीमान नरेंद्र हेटे यांचं हे पत्र. हेटे लिहितात, दिनांक 13 ऑगस्ट 2021. बाबासाहेब नमस्कार. शिवराय म्हटलं की आपलं नाव आपसुकच सगळ्यांच्या मनात येतं. इतिहास ऐकावा तर तो आपल्याच मुखातून. आज बऱ्याच वर्षांनी आपल्यासोबत संवाद साधण्याचा योग आला. प्रथमतः तुम्हाला खूप शुभेच्छा. वयाच्या 100व्या वर्षात आपण पदार्पण करीत आहात. हेच निमित्त साधून प्रसाद महाडकर आपल्या सत्कार सोहळ्याचं आमंत्रण घेऊन माझ्याकडे आले आणि मला काळ आठवला 1975-76 जेव्हा शिवरायांवर व्याख्यान देण्यासाठी उमलती पिढी या संस्थेच्या माध्यमातून आम्ही आपल्याला नागपूरला बोलावलं होतं.
सात दिवसांची आपली व्याख्यानमाला नागपूरकरांनी खूप डोक्यावर घेतली म्हणून लगेचच 7-8 महिन्यात पुन्हा शाळेच्या एका मैदानावर काही शूरवीरांचे किस्से कहाण्या सांगण्यासाठी आम्ही आपल्याला बोलवलं. कार्यक्रम चांगला झाला पण पैशाचं गणित थोडं बिघडलं. त्यावेळी आपल्याला 3,000 रुपयांचा युनायटेड वेस्टर्न बँकेचा मानधनाचा धनादेश मी माझ्याकडून दिला होता पण कार्यक्रमाचं आर्थिक गणित बिघडल्यामुळे तो तेव्हा वटला नाही. कर्मधर्म संयोगाने मी त्यावेळी त्याच बँकेत नोकरी करत होतो. आपल्याच कर्मचाऱ्याचा आपल्याच बँकेचा धनादेश वटला नाही ही गोष्ट बँकेला पटली नाही. त्यांनी मला नोकरीचा राजीनामा द्यायला सांगितलं आणि मला तो द्यावा लागला. त्यानंतर इसवी सन 2001 मध्ये नागपूरमध्ये आपली भेट झाली त्यावेळी हा किस्सा मी आपल्याला सांगितला. तेव्हा आपण म्हणालात काही हरकत नाही, जेव्हा जाणता राजा या महानाट्याचा प्रयोग नागपूरला होईल तेव्हा तुम्ही देवीच्या आरतीला तिथे या आणि तुम्हाला जे काही मानधन द्यायचं असेल ते ट्रस्टच्या नावानं द्या. बिटवीन द लाईन्स असं ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ते लक्षात घ्या. व्याख्यानाचा कार्यक्रम होता बाबासाहेबांचा, धनादेश दिला होता बाबासाहेबांना. बाबासाहेब त्यांना सांगतायत आपल्याला जे काही मानधन द्यायचंय ते ट्रस्टच्या नावाने द्या. इदम नमः. तुम्हाला जे काही मानधन द्यायचं असेल ते ट्रस्टच्या नावाने द्या का कोणास ठाऊक. तेव्हा सुद्धा मी तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही या गोष्टीची खंत आजही माझ्या मनात कायम आहे. आता पत्राचा पुढचा आणि अत्यंत महत्वाचा भाग अविश्वसनीय. माझ्या मनात ती खंत आजही कायम आहे म्हणूनच तेव्हाच्या 3,000 रुपयांचे आजपर्यंतचे व्याजासहित पूर्ण पैसे आपल्याला प्रसाद महाडकरांकडे रुपये 3,00,000 धनादेश ट्रस्टच्या नावाने पाठवत आहे. आपण त्याचा स्वीकार करा. आपल्याला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. आपला नरेंद्र हेटे. कलियुगामध्ये अशी माणसं असतात त्यावर विश्वास बसत नाही. एकंदर सध्या ज्या काही बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत आहेत 3,00,000 रुपयाचा धनादेश श्रीमान हेटे यांनी पाठवला. यानंतर त्यांच्या गाण्यात त्यांचं बोलणंही मधुर आहे. गाणं ऐकण्यासाठी त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी अवघ्या देहाचा कान व्हावा पद्मविभूषण श्रीमती आशाताई. सर्व पुणेकर मंडळींना माझा नमस्कार. 1.5 वर्षानंतर मी बाहेर पडले आहे एक काळ कोठडी असल्यासारखे करोनाची आणि मी लोणावळ्यात राहते बॉम्बेत राहत नाही आता पण जाणार नाही बॉम्बेलाच. पण आता मी बाबासाहेबांच्यासाठी जेव्हा मला प्रसादने सांगितलं की बाबांचा वाढदिवस आम्ही करतोय तर मी म्हटलं की मी येणार आणि प्रसादने सांगितलं आणि बाबासाहेबांनी मला बोलवलं
ते म्हणाले की अशाच सांग बरोबर. आणि मला त्याने सांगितलं की तुम्हाला ते म्हणाले की अशाला सांग. आता मी तुमचं म्हणजे भाषण देण्याची माझी ही नाही आहे काय म्हणजे तशी काय मी भाषण देणारी बाई नाही आहे. आणि आता जी लोक भाषण देऊन गेलेले आहेत ते थोर मंडळी आहे त्यामध्ये सगळे माणसं नेहमी आणि ते आपल्याला काय कधी जमलंच नाही. आता मी तुम्हाला जे सांगणार आहे की मी फार शिकलेली नाहीये फक्त मला लेखकांमुळं आज मराठी बोलता येत. पहिला माझा लेख म्हणजे मी काय म्हणते त्याला लेखक हा साने मुलगी धडपडणारी मुले रामाचा शेला हे वाचायला सुरुवात केली. त्यानंतर ह ना आपटे ना ह आपटे खांडेकर वि स खांडेकर फडके भावे तुम्ही जे म्हणाल सावंतांचं करणार म्हणून सगळी वाचली पुस्तकं. नंतर बंगालची पुस्तकं वाचली शरद बाबूंची सगळी पुस्तकं वाचली. त्यानंतर वाचनाची इतकी आवड की दिवा नसला तरी मी दार उघडून द्यायची आणि तो रात्रीच लाईट असतो रस्त्यावरचा त्याच्यामध्ये दारामध्ये एक पुस्तक धरून मी वाचायचे कारण नवऱ्या बनण्याचा काय लाईटचा खर्च होतो आणि सगळे पण सगळ्यांना लाईटचा त्रास असायचा रात्री त्यामुळे मला लाईट लावता यायचा नाही म्हणून मी त्यात वाचायचे. ते वाचन आणि आता वाचनाची आवड फार नॅचरली जसं तुम्ही म्हणता की सगळे गाणारे तुम्हाला भेटले पाहिजे गाण्याची आवड असेल त्याला अशा भोसले आहेत ते तर तसंच मला वाचनात लेखकांची आवड होती की मी त्याला भेटेन मी त्याला भेटेन मी यांना भेटेन त्यांना भेटेन. 33 सालचा माझा जन्म 1933 साल दादा 43 ला माझं पहिलं रेकॉर्डिंग केलं 10 वर्षाची असताना कोल्हापुरामध्ये. त्यानंतर 53 साली माझं नाव झालं मुंबईमध्ये इनामिना टीका फलकाला गाणी गायक होते. त्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न होतं कोल्हापुरामध्ये मोठ्या बहिणीचं आणि तिथं गोनी दांडेकर मला माझ्या भावानी भेटवलं की ही सगळी लेखक मंडळी आहे कवित्री लोक सगळे कवी होते चांगले बाळासाहेबांच्या ओळखीचे होते. तर मी तिथं गेले त्यावेळेला ती 9 वारी साडी खोच्या नाकात नथ वगैरे असं मी लग्नाचा ड्रेस केलेला होता. आणि त्याने मला सांगितलं हे गोनी दांडेकर यांना आप्पा म्हणतो. हा गोनी दांडेकर तुम्ही मग ती तुमची भ्रमणगातीतली यशोदा खरी आहे का असं मी त्यांना विचारलं. आणि त्यावेळेला पाठीमागून एक पांढरा शर्ट एक विजार दाढी नसलेला मिशी नसलेला घने केस असलेला एक पातळ माणूस हा 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 कोण हसले हे कोण म्हटलं. आणि तर हे इतिहासकार आहेत ह्यांचं पुरंदर हे बाबासाहेब पुरंदर नाव आहे त्यांचं. तर मी त्यांच्याकडे बघितलं आणि म्हटलं हो आमच्या आम्हाला बर्थडे पण लक्षात राहत नाही तो शिवाजीचा बर्थडे तुम्हाला कसा लक्षात राहतो त्यांचं या काळी हे झालं ते त्यांच्या काळी हे झालं ते सगळ्यात तुम्ही लिहित तुम्ही काय करता काय तुम्ही काय बुद्धी आहे तुमची आम्हाला 4 8 म्हणायला अजून येत नाही आणि तुम्ही इतकं सगळा इतिहास कसा लिहिता. तर ते हसले नुसते माझ्याकडे आणि मी त्यांना आवडले आप्पांना पण मी आवडले की स्पष्ट मुलगी आहे. आणि माझ्या घरी 3 खोल्या आहेत कोल्हापुरला बॉम्बेला फेडरल रोडला. एक माझी खोला एक झोपायची खोली त्याच्यात माझी मुलं कारण आपण जुने लोक ना मुलांबरोबरच झोपायचो ते वेगळे मुलांसाठी काही वेगळे हे नसतं खोल्या नसतात. तर मी माझी 3 मुलं घेऊन झोपायचे एका खोलीमध्ये न पडता कर एक खोली मोकळी होती अजिबात. तर बाबासाहेब आले आप्पा दांडेकर आले एक त्यांच्याबरोबर आणखीन एक माणूस आला दत्ता ढवळे. हे लोक आल्यानंतर मी त्यांना विचारतो तुम्ही काय घेणार बाबासाहेब आप्पा तुम्ही काय खाणार मुगाची डाळ कर आणि भात कर आणि एक भाजी कर. हे म्हटलं हे जेवण
म्हटलं काय मासे वगैरे काही आणू का तू कारण मग माझ्या लक्षात आले की पुण्याची भट आहेत. आता काय करायचं. नंतर दुसऱ्या दिवशी आले तिसऱ्या दिवशी माझ्या त्या खोलीमध्ये तिघ जण राहायचे. दत्ता एक सुंदर मुलगा होता एकदम विशाम विशा असं वाटायचं की मिलिटरी म्हणून आलेलं आहे. हे सगळेजण आले की माझं नोकर मला म्हणायचं कृष्ण तुमची भट मंडळी आली आता काय जेवण करू कुठची भाजी करू. आमच्या घरामध्ये मांस मटण रोज पुरांसाठी मांस मटण राहायचं मासे चिकन पण काय ना काय बिर्याणी अमुक तमुक सगळं. तर हे आले की सगळं बंद आमचं खोली आमची बंद एकदम साफ साफसफा करायची भांडी स्वच्छ करायची आणि त्याच्यामध्ये तुरीची डाळ नाही खाणार ते वाहे होतो वाच होतो. मुगाची डाळ मुगाची डाळ किती वेळा करायची आपण रोज रोज मुगाची डाळ. मग मी त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे वेगळे प्रकार करायचे आणि सगळ्या भाज्या वगैरे ते सगळी मुलं माझी मुलं तर खायचेच नाही माईकडे पळून जायच्या तिथं काय तरी भेटेल म्हणून म्हणजे आमच्या माई आईकडे. तर हे लोक असे माझ्याकडे यायचे आणि मी किती नशीबवान. मला आप्पा दांडेकरांनी सांगितलं एकदा झोक्यावर बसलो होतो अशा आई तुम्ही काय लिहिलंय जैत्र जेते लिहित होते ही तुझ्यावर मी कादंबरी लिहिलेली असं वगैरे म्हणाले. नंतर आप्पा यायचे ते मला म्हणायचे की हे मी लिहिलेलं आहे तू बघ. मला कुठं वेळ होता चार चार पाच पाच गाणी गायला लागायची सकाळी बाहेर पडायची रात्री यायचे त्यावेळेला ही लोक माझ्याबरोबर म्हणजे बसलेले असायचे जे मी जेवायचे आणि हे असली बसलेले असायचे. एकदा या लोकांनी काय केलं हे आणि आप्पा आम्ही शिवाजी महाराज घोड्यावरून त्या वड कुठल्या तरी एका गडावर गेले होते उन्हाळा पाऊस होता आता आम्ही दोघं त्या पावसामधनं जाणार. म्हटलं ठीक आहे जळलं काय करा म्हणा तुकडं करा काय करायचं. आप्पांनी एक ड्रेस शिवला तो ड्रेस रेग्झिनचा होता गळ्यापर्यंत ओढून असं डोक्याला काहीतरी टोप घातला त्यांनी मला दाखवलं आणि बाबासाहेब आपले सरळ एवढे बूट घालून काहीतरी होते. तर गेले हे लोक म्हटलं या चांगल्या तऱ्हेनं जाऊन या सगळं महाराजजी घोड्यावर जात होते तुम्ही पायी चाललाय आणि तसंच ओढे मरणं वाहत होते. महाराष्ट्रातला तो काय म्हणतात सह्याद्रीचं की सगळ्या तुम्हाला माहितच आहे आपला सह्याद्री कसं आहे आणि ओढे नाले सगळे चाललेले त्यातनं हे लोक जाऊन आले. आठ दिवसानंतर चार दिवसात माझ्याकडे आले. मग आल्यानंतर बाबासाहेबांनी मला हसत हसत सांगितलं की काय काय झालं. हा आप्पा ओढून गेला होता वाड्यामध्ये काय ओढ्यामध्ये होऊन गेला होता मी त्याचा कोट पकडला आणि त्याला असा पकडून बाहेर काढला आणि पाय सुजलेले जळवा चावलेल्या जळवा त्या वाड्यामध्ये असतात चिखलामध्ये जळवा चावले. मी दोन बारड्या घेतल्या कृष्णाला वाटत गरम पाणी घालत आणि दोन पासा मीठ घातलं त्याच्यामध्ये म्हणजे बसा दोघं जण आणि दोघांचे पाय त्या बारडीमध्ये ठेवले त्या बारडीमध्ये पाय ठेवून आणि म्हटलं डोके पुसाण सगळे तुमचं अंग स्वच्छ करून घे आणि बसले दोघं जण. म्हटलं आता चहा प्या तुम्ही कॉफी पिका का प्या आता बसल्यावर असं काहीतरी प्या. आठवतं तुम्हाला बाबा बरोबर आठवतं. आणि त्यावेळेला ते बाबासाहेब माझ्याकडे असे बसलेले होते आणि ते गरम पाण्यातनं पाय काढले मी पाय पुसले त्यांचे सगळे दोघांचे आणि मी म्हटलं कशाला असल्या गोष्टी करता त्या महाराजी होते तर महाराजी खोड्यावरनं जात होते त्याची सवय होती आता तुम्ही भट माणसं तुम्ही कुठं चाललाय तुमची अशी सवय आहे का. बाबा म्हणाले ताकद आहे माझ्या मनाची ताकद आहे म्हणून मी गेलो मला शरीराची ताकद नाही मनाची ताकद आहे. म्हटलं बरं तसंच करा तुम्ही. आणि त्यानंतर बरेच वर्ष आता किती वर्ष झाली समजा 1963 साली मी बाबासाहेबांना भेटले आहे. किती वर्ष झाली तुमचा हिशोब चांगला असेल माझ्यापेक्षा हा 58 वर्षाची ओळख आहे आणि बाबासाहेब मला नेहमी भेटत राहिले. कधी राजनी मला बोलवलं की तुम याला या का शिवाजी पार्कला पण त्यांचं तिथं मी गेले त्याच्या आधी पण मी दोन वेळा बघितलेलं आहे
आणि सगळं ते लिहित असताना त्यांच्या व्यवसायामध्ये ते पुढे पुढे जात होते, मी माझ्या व्यवसायामध्ये होते, त्रासात होते, पण चाललेलं होतं आयुष्य. एक दिवस मी वाचलं तर बाबासाहेबांनी माझ्यासाठी, मी कधी कुणाला काही मागत नाही, मला पूर्ण फक्त प्रेम करते, कधी मागत नाही अपेक्षा असते. आता बाळासाहेबांच्या दिदींच्याकडं माझ्या बाजूला दिदी 102 मधून 103 ला गेले किती दिसत, तर बाबासाहेब आप्पांनी तिकडे जाऊन काय केलं ते ज्ञानेश्वरी आणि गीता आप्पांच्यामुळे ती तयार झाली, ती झाली. मला पण आप्पांनी एक गाणं म्हणून दाखवलं होतं की कानड विठ्ठलू कर्नाटकू येणे मजला वियला वेळू. आणि आप्पांनी मला सांगितलं की बेटा तुझ्यासाठी आहे, मला पुरी म्हणायची, पुरी हे तुझ्यासाठी गाणं आणलं आहे मी, आणि ते गाऊन दाखवलं मला त्यांनी. आणि त्यानंतर पुढं बाळासाहेबांनी पकडलं ते गाणं. आणखीन एक गाणं आणलं होतं, चंदनाची चोळी माझ अंग अंग पोळी असं ते गाणं होतं. तर ते म्हणाले होते की हे तुझ्यासाठी आहे ना गाणं. आणि त्यांची मुलगी ही बसलेली आहे वीणा, ती माझ्याकडे लहानपणापासून येते, आता म्हातारी देते, मी नाही म्हणते एवढी एवढी शिरली माझ्याकडे यायची. मी तर तुम्हाला चिमणी ठेवलं, तर चिमणी आणलीत का तुमची बाप्पा अशी म्हणायची. आणि दत्ता दत्ता ब्राह्मण एवढे म्हणजे ब्राह्मण, तर हे जेवत होते सगळं, तर त्या मुलांसाठी चिकन मटण केलेलं होतं, तर त्यांनी मला एकदम सांगितलं कानात, मी मटण मांस खातो बरं का. म्हटलं अरे बेटा तुमच्यामुळेच मटण आम्हाला महाग झालंय. आणि एकदा बाबासाहेबांनी सगळा त्यांचा तो ग्रंथ उघडला आणि मला एक गोष्ट सांगितली की शिवाजी महाराज ज्यावेळेला म्हणजे त्यांचे वडील त्यांचे वंशज ज्यावेळेला महाराष्ट्रात का आले, कारण राजा कोणीतरी एक भाऊ झाला, माझं ते लक्षात राहत नाही, कोणीतरी एक भाऊ होता, त्याचे जे भावंड होती ती महाराष्ट्रात आली, त्या महाराष्ट्रात येऊन ते राहिले आणि त्यांची जी म्हणजे काय म्हणतात वंशावर त्याच्यामध्ये चावऱ्याचे भोसले म्हणजे तुझा नवर, आणि तुमची तुम्ही शशोदी आहात, तुम्ही मराठा नाही शशोदी आहात तुम्ही. आणि माझ्यासमोर उभं राहून त्यांनी असं केलं, म्हटलं आप्पा मेहल के तरफ मुह करके बोलो, मेरे बच्चे बैठे होते, माझी मुलं बसली होती, तर मी त्यांना सांगितलं की तिकडं तोंड करून बोला, मी नाही ती शशोदी आहे वगैरे काहीतरी, हा बोलचो ब्राह्मण असा गो असं मी त्यांना सांगितलं. तर ते म्हणाले नाही नाही तुम्ही त्या घराण्यात आहात. त्यानंतर बाबासाहेबांनी मला एक खूपच छान उपमा दिली ती माझ्यासाठी की आशा म्हणजे काय. हा आता आणि गोष्ट सांगते, 60 माझं नवीन घर होतं, ते माझं दुसरं घर सोडून मी इकडं आले होते, त्या घरामध्ये माझं मंदिर नव्हतं, तर मी म्हटलं बाबा मला मंदिर करायचंय, कुठंतरी सगळे देव आणून ठेवले होते. तर बाबांनी मला एक चांदीच्या एवढ्या मोठ्या ताटामध्ये अशा ओव्हल ताटामध्ये शंकराची पिंडी आणि नंदी हा मला आणून दिला. आणि तुम्हाला सांगते माझ्या बेडरूमच्या समोरच माझं मंदिर आहे, आणि जेव्हा जेव्हा मंदिरात तुम्ही जाते तेव्हा तिथं ओम नमः शिवाय तो म्हणतेच, पण बाबासाहेबांची पिंडी हे सारखं लक्षात येतं रोज एव्हरी डे मला ते, कारण ती देव असा आहे ना की तो तिथून हलत नाही आम्ही तिथून हलत नाही. तर बाबासाहेबांनी ते इतकं भव्य प्रेझेंट मला दिलेले असं न विसरता विसर. आणि मी सगळ्यांना येऊन सांगते ही बाबासाहेबांची आहे, बाबासाहेब पुरंदऱ्यांनी मला पिंडी दिली गेली या घरामध्ये, आणि ती पिंडी आल्यानंतर माझं आयुष्य खूप छान झालं. माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या, काही गेल्या असतील पण काही चांगल्या गोष्टी झाल्या. आणि मी काय करते वाईट सोडून देते, चांगलं बघते. तुझ्या
क्या लेके आया था, क्या लेके जाएगा, ये किसने बोला है, कृष्ण ने बोला है, तो ते मी त्यांना एकदम माझं लक्षात असतं. आणि आपण म्हणतो की उद्या करतो, उद्या तुम्ही असता त्या वेळात ते आजच असतं, तुम्हाला उद्या कधी भेटलेलाच नाही, तो आजच असत. आपणनी माझी उपमा दिली होती मला की एक शंकराच्या देवळामध्ये शंकराची ते काय म्हणतात त्याला शंख, पांढरा शंख, आणि त्याच्यात पाणी जर ओतलेलं असलं आणि त्याच्यात एक मोगऱ्याचं टवटवीत फूल असतं, ती आशा बसली आहे. आणि त्यांचं हे प्रेम मला ते तरी भेटले नाही, काय झालं मिसअंडरस्टँडिंग म्हणजे काही नाही, मला मी तेवढंच बघते की शिवकाराची पिंडी आणि ते फूल माझ्या लक्षात असतं की आपण तसंच राहिलं पाहिजे, त्या फुलासारखं टवटवीत वास देणारं माणसाला आणि सगळ्यांना सुगंध दिला पाहिजे आपण, आणि आपण असंच गोमेजून त्या पाण्यामध्ये जायचंय, तर त्यामुळं तसं स्वच्छच राहिलं पाहिजे. स्वच्छ मनाचं सगळे आंघोळ करतात पण मन कोणाचं स्वच्छ असतं ते माहिती नाही. विना, तुझ्या वडिलांमुळे मला खूप चांगलं आयुष्यामध्ये खूप छान मिळालं. दत्ता, तू पण माझ्या आयुष्यामध्ये इतके वर्ष आहेस, 63 वर्षात, आणि बाबासाहेब तुम्ही मला इतकं दिलेलं आहे, खूप प्रेम दिलेलं आहे. कोण म्हणते मला मोगऱ्याचं फूल देवाच्या ह्याच्यात, असं कोणीच म्हटलेलं नाही. आशा म्हणजे अशीच उष्टंकर अशीच आहे की असंच म्हटलेलं ऐकलेलं मला. दाणी आहे, अमकाय चमकाय, पण खरं बोलणारी बाई आहे, खरं बोलणारी बाई. आणि माझ्या लेखकांना मी आज अगदी सगळे लेखक ते नाही आहेत, भावींना भेटायची मला खूप आस होती. आप्पांच्या बरोबर तर माझे खूप दिवस चांगले गेले. त्यांच्या सगळ्या माझ्या घरामध्ये एक लायब्ररी आहे, सगळे जितके लेखक आहेत त्यांचं ए टू झेड पुस्तक मला माझ्याकडं आहे. म्हणजे शरद बाबूंचे तर सगळे शरद बाबू, गोनी दांडेकर गोनी दांडेकर, नासी फडके, हे सगळी पुस्तकं माझ्या घरामध्ये आहेत. आणि मी जी वी जोशी पण आहेत, सगळे आहेत माझ्याकडे. आपाचं म्हणजे काय, बाबासाहेब तर आहेच असेल. आणि माझं आयुष्य तुम्ही समृद्ध केलं, या लेखकांनी समृद्ध केलं. मला कधी दुःख झालं तर मी एक पुस्तक एखादं वाचायला घेते आणि थोडा वेळ ते वाचलं की मी सगळं विसरून जाते. आणि काय बोलायचं, आणि पुन्हा बाबासाहेब तुमचे शब्द माझ्या कमी आले आज. तुमच्याकडूनच हे वाक्य ऐकले मी. आपण म्हणाल होतात, व्हेन द हार्ट इज फुल लिप्स रिफ्यूज टू स्पीक. हृदय जेव्हा आनंदाने उचंबळून येतं तेव्हा तोंडातून शब्द फुटत नाहीत, पण कार्यक्रम पुढे न्यायचा असतो. सर्वजण एका भारावलेल्या अवस्थेत होत आणि आपण सर्वजण अजून एका मुख्य गोष्टीची वाट बघतोय. सर्वसाधारण समारंभाची सोहळ्याची प्रथा अशी असते की सर्वात शेवटी आभार प्रदर्शन केलं जातं, पण आज इथून परत जाताना आपण बाबासाहेबांचे शब्द कानात आणि मनात साठवून परत जाणार आहोत, म्हणून त्या आधीच आमचे मित्र मंदार कर्णिक आभार प्रदर्शन करतील. नमस्कार. खर तर ही जागा पण चुकली, आशा त्यांच्या आधीच ते व्हायला पाहिजे होत. आता जे आशा ते बोलल्या आणि नंतर बाबासाहेबांनी खरं बोलावं आणि तेच शब्द कानात साठवून आपण परत जावं इथून, असं खरं आता म्हणजे पण काही गोष्टींना इलाज नसतो आणि त्या कराव्याच लागतात. म्हणून अडथळा म्हणून मी केवळ 2 मिनिटात आभार प्रदर्शन करणार आहे. सर्वप्रथम पद्मविभूषण आशाताई भोसले यांनी आमच्या आमंत्रणाला इथे स्वीकारून इथे येण्याचं मान्य केलं, त्याचप्रमाणे आजचे सर्व मान्यवर आदरणीय श्री राजसाहेब ठाकरे, आदरणीय श्री आशिषजी शेलार, श्री गजाननराव मेहेंदळे, त्याचप्रमाणे मी आमच्या सर्व प्रायोजकांचे देखील इथे आभार मानतो. सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे श्री गौतम ठाकूर, श्री किशोर रांगणेकर, त्यानंतर SBI लाईफ इन्शुरन्स कंपनीचे श्री आनंद पेजावर, पृथ्वी फाउंडेशन श्री प्रवीण कंडे, त्यानंतर अल्ट्राटेक सिमेंट,
आणि एमईपी फाउंडेशनचे श्री मिनिस्टर अल्ट्राटेक सिमेंटचे श्री अग्रवाल साहेब या सर्वांचे आम्ही इथे आभार मानतो. अगदी चोखंद्र रसिकांमध्ये हा समारंभ साजरा करण्याची परवानगी मिळाली तर तुम्हा सर्व रसिकांचे इथे आल्याबद्दल आभार. त्याचप्रमाणे सर्व मीडिया चॅनेल्स वृत्तपत्र हे सर्व पत्रकार मंडळींचे आभार. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शिव महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान पुणे ज्यांनी ही वास्तू आम्हाला इथे उपलब्ध करून दिली. म्हणजे बाबासाहेबांचा 100वीतला पदार्पणाचा सोहळा इतक्या सुंदर वास्तूपेक्षा दुसरी चांगली वस्तू आम्हाला मिळाली नसती. तुमचे देखील मनापासून आभार. यानंतर आमचे सर्व सहकारी ज्यांनी आम्हाला जाणतेपणी अजाणतेपणी ह्या कार्यक्रमाला ज्यांनी मदत केली ज्यांचं नाव मी घेऊ शकलो नाही माझ्याकडून अन्नदानाने जर कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांची क्षमा मागू. मी हा आभार प्रदर्शनाचा 2 मिनिटाचं माझं भाषण मी संपवतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मंदार. रसिको हो, एका कोवळ्या वयातल्या मुलाला त्याच्या वडिलांनी सिंहगडावर तानाजी मालुसरेंच्या समाधीपाशी नेलं. त्या क्षणी त्या कोवळ्या वयाच्या मुलाच्या मनामध्ये जे स्फुरण आलं त्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रू व्हायला लागले आणि त्याच अश्रूंची पुढे शिवगंगा झाली. तिची सोनचाफ्याची फुलं सिंहगडावरची तानाजी महाराज मालुसरेंच्या समाधीवर वाहिलेली आजही तशीच दरवळत आहेत. हजारो व्याख्यानांमधून जाणता राजा या महानाट्यातून शिवचरित्र साता समुद्रापार नेणारे बाबासाहेब गोवा मुक्ती संग्राम दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात सक्रिय सहभागी होऊन पोर्तुगीजांशी 2 हात करणारे बाबासाहेब उजव्या हातानं दिलेलं दान डाव्या हाताला कळू न देणारे बाबासाहेब मला बाबासाहेब आपल्या श्रीमंत या उपाधीबद्दल फार कुतूहल होत. पण मी जेव्हा जाणता राजाच्या प्रयोगातून काम करायला लागलो तेव्हा त्याचा उलगडा वाला झाला. बाबासाहेब आपल्या शब्दात सांगायचं झालं तर जाणता राजाच्या आजवरच्या 1200 पेक्षा जास्त प्रयोगांमध्ये काम करणारे 5500 कलाकार ही बाबासाहेबांची खरी श्रीमंती. हे भाग्य आजवर फक्त ह्या एकाच माणसाला लाभलं. आणि बाबासाहेब आपल्या शब्दांचा आधार घेऊन सांगायचं तर कुबेराचा खजिना रिता केला तरी साक्षात इंद्रालाही असे सवंगडी मिळणार नाहीत. कुबेराचा खजिना मोजता येईल पण बाबासाहेब आपल्या हृदयातला हा खजिना मोजता येणार नाही. त्यांच्या चेहऱ्याकडे बघताना अशा ते बोलत होते, राजसाहेब बोलत होते, शेलर साहेब बोलत होते, मी बारकाईने बघत होतो. अहंकाराचा वारा न लागो राजसा एवढा सात्विक निर्मळ पवित्र भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. बाबासाहेब आज आपण आम्हाला आशीर्वाद देऊन आम्हा सर्वांना श्रीमंत करावं ही सर्वांतर्फे विनंती. सामाम पात सरस्वती भगवती भावी 5 ते 7 जण आहेत की ज्यांना मी आले जावे म्हणतो. कोणालाही पाणी कबूल जरी असेल त्यांनी आले म्हणतो ज्यांना मी आले जरी म्हणतो त्यात आशा आहे. कधी आहो जाऊ म्हणत माझी प्रिय बैलारी उशाताई आशाताई हे सगळे त्या भावनेचा उल्लेख केला की माहीत माहिती म्हणजे
लता बहनी दीदी ने दीदी मला म्हणाली पासन तर कोणाचा आवाज आवडतो आहे बोलतो एक एक सगळे यावसाला पाणी कोरबा असे मी एका सगळ्यांनी म्हटल्याचं मला आठवत की माझं नाव मंगेश कडत आणि त्यांच्याकडे खेळलो ते अक्षरशः गमती जपती काय काय खेळलो कधी फाशी टाकली पत्ते करू इथपासून खेळलो खूप छान वातावरण असं वातावरण तुमच्या आमच्यामध्ये घरामध्ये कुटुंबामध्ये राहील का असं नेहमी असं वातावरण झालं होतं आणि याच वातावरणामध्ये परशिवायचा नाव लागला तो तो वाढला वाढणारा आणि वाढवणाऱ्यांच्यामध्ये हे भावन नाही त्यांनी म्हटलेली गाणी आज त्यांनी म्हटलेली गाणी कमीत कमी हा तरी आशयी बोलून दाख कमीत कमी 15 गाणी सगळ्यात इतका जिवाळीचा धंद आहे एकदा बोलून सुद्धा दिदी म्हटलं पाहिजे आता एकच इच्छा आहे दिदी मी जेव्हा जायचं आहे ते थोडे साहेब असेल तो वरती म्हटलं काय होते तिथं जाते ना ते जात असेल ना दिदी तू गावच तू सध्या गावाला गेले श्रीस पुण्यामध्ये श्रीस आणि ते रेकॉर्ड लावली अमृताचा अमृतही पाहिजे हा अभंग लाव आता ऐकत आहोत शांत पवराने बंधू बंधू बोलून पहा पहिले काही काम आजोबा बरंच काम करायचं जेवढे काही त्यांनी सँक्शन केलेले दिवस तेवढे मी काम करणार नाही पण ही माणसं केवढी जागतिक आहे आज जर मी संगम भेट मानले तर कल्पना करा आत्ता म्हटलं ना आशा की आशा मला कमीत कमी 1 कोटी रुपये आत्ता पाहिजे तर ती पहिले हो म्हणे मग बाकीचं कोटी वगैरे जाण्याचे हे बघ अशी मनाची ऐपत ज्यांची आहे असं मनाचं अवधार्य ज्यांचं आहे अशी सगळी माणसं मंगेशकर म्हणजे फक्त गाण्याने असं समजू नका आपण किती वेगळी संस्कृती आहे वेगळा विचार आहे वेगळे धन आहे धन त्यांच्या वडिलांचा माझा प्रति होता त्याच्या वडिलांनी स्त्री भूमिका केलेल्यांनी प्रत्येक स्त्रीकडे पाहिलेले की त्यांची थोडं बोललं की फार मान मला मिळणार पण त्यांच्या शेवटच्या झाले मी पुण्याच्या विजयानंद थिएटरमध्ये मी पाहिलं नाटकाचं नाव होतं भावबंधन चित्तरंजन कोळंबकडे त्यात काम केलं होतं चित्तरंजन वडील चित्रामंडळ त्यांनी होतं आणि या सगळे असं ते काम केलं त्यात नतिकेचं काम म्हणजे नायिकेचं काम मास्टर दिलानंद इतका जवळचा असा अथार्थ संबंध आहे म्हणजे जवळजवळ पाऊशेवर शेतं झाली पाऊशेवर शेती नाते आज मला आपल्या लक्षात आहे की 500-100 वाढीचं नंतर आपण आलेला मंगेशकराचं आणि पुरोदानाचं काय किती जिवाळा आहे हे आपल्याला मी सांगतो
मला तितकंच ते महत्वाचं वाटतं, मला तितकं ते मोळाचं वाटतं. एकदा मी किती आठवडी किती आठवडी अशा आठवते का आपण पुरंदर केल्यावर गेलो होतो. आज जाता जाता ढग जमत होते, दुपारची वेळ होती, पावसाची ढग नव्हते, आताही ढग जमते काय ढगमायला वाटलं. पाऊस पाऊस पडला आणि आम्ही तिथे वरचं जे केलेले शहराचे जोडले त्या जोडमध्ये मी अशा आकाश खडखडत होत, वीज खडखडत, ते आवाज गडगडत होता. आणि असे फक्त एकच ओळ म्हणतो ते एरवी काय गाणं त्यात म्हणणार नाही, एरवी कधी त्याचं गाणं ऐकत नाही. परंतु त्या ते सहज एकच ओळ म्हणून गेल्या जे त्याने म्हटलं ते अक्षरशः वाटलं की वीज थांबली, आकाश थांबली. त्या आवाजात त्या स्वर ते देणं ईश्वराचंच आहे, ते खोरवाड ईश्वराचंच देणं आहे. लक्षण आहे आपासाहेब काय, आपासाहेब दांडेकर किंवा विडा काय, आम्ही सगळी जेव्हा एकत्र नमवत होतो होतो म्हणायची वेळ आली. काय काय म्हणणे येत नाहीये जमतो असं होत असंच म्हणायचं. तर किती बोलतो किती गप्प करतो तर सगळे तुझ्या आठवण होत सगळ्या गोष्टींच स्मरण ते जसं होतं तसं माझं बोलणं अजूनही एका गोल सुविधा आनंदित होता. आणि खरंच आहे का राज साहेब ठाकरे यांनी सांगितलं की 74 साली 1674 राज्याभिषेक झाला आणि 1974 3 शिवसे राज्याभिषेकात शिवाय त्या 2 मुलं माझ्यावर यायची टाळाला टाळाला आणि जो जवळजवळ 8-1.5 रोज नाही पण जवळजवळ राहते. आणि संध्याकाळी होणाऱ्या राज्याभिषेकाच्या त्या छोट्याशा 20 मिनिटांच्या प्रवाला ते पण अजून हे मोठे भाग्यवाद आहेत. हे 2 मोठे भाग्यवाद आहेत. एका मोठ्याचं नाव आहे राज साहेब, एकाचं नाव आहे आज ते माननीय मुख्यमंत्री. किती बरं कोणाकोणाबद्दल अभ्यास करीत असतो ना आमच्या गजानंदरावांची आपण त्यानंतर वेळोवेळी फोन काढ फोनला जर खरं उत्पन्न असेल ना तर पुढे फोन करायचा आणि कल्याणजवळ विचारायचं कल्याण तिथे आपके राहू बनला आतले होते त्याचं काय झालो पण त्यांना जेवढं काय माहिती आहे खरं माहिती आहे. इतिहास अक्षरशः झिगरते आहे. आपण त्या झोपेतो झोपेतो त्यांना विचारा की आपलं केव्हा घडलं ते बरोबर सांगेल. इतका इतिहास हा तिथं जाबा अवघड वेळा वेळ लागल्याशिवाय इतिहास कळत वेळ्या लोकांनी इतिहास घडवला आहे आणि वेळ्या लोकांचा इतिहास आहे. आणि जर हे वेळ लागला असेल ना तर अनेकांचा वेळ लागला तरी मला एक लागलं शिवाय महाराजचं वेळ मी वेगळं काही करतो म्हणतो ते आपलं का म्हणता मला शिवाय महाराजांनी नाम देवत 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 मी म्हणजे भक्त 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 नाही अहो आहेत स्थायी भाव आहे स्थायी भाव म्हणजे जितक्या सहजरित्या मी माझा आवाज येतोय तितक्या सहजरित्या माझं बोलण्या जितक्या तितक्या सहजरित्या मी झोप करतोय किंवा जागा होतो तितक्याच सहजगत्या शिवाय महाराजांच्या त्यांचे जीवन हे माझ्या हे वेगळं नाही करतो असं मी वाटत नाही. मी पुजारी नाही आहे शिवाय महाराजा, मी गुरु नाही आहे. मला फार फार आवडतं आणि ते का आवडतं शिवाय महाराजांचं पराक्रम त्याची बुद्धिमत्ता त्यांची युक्तीभाषी वाईट
पिता आहेत त्यामुळे आम्ही सगळे मुलं सगळी ज्या वयात आम्ही मुलं होतो त्या वयात आम्ही छोटी मुलं आणि आज ज्या वयात मुलं आहेत त्या वयात ती सगळी मुलं भागवतात की त्या पर्यटन पण त्यांची राष्ट्रनिर्मितीची भावना राष्ट्र मेन राष्ट्र निर्माण करणे हा जो भाव आहे ना हा अतिशय मोठा आहे त्याच्या अनेक प्रकारचं फक्त एका प्रकारचं बोललं पण किती बोल किती बोललं बोललं मजेत आहे ना बोलायला मजेत आहे ना किती बोलायचं थोडं बोलणार आहे आणि त्याचं एकच समज एका ते भजवलंय तुम्ही काय समजा आम्ही भलते सृष्टी तुमचे ऐकून घेऊ काय हे आमचं राज्य आहे आमचं आहे आम्ही तेवढं काही बंद करून देणार हा भाव आहे किती देता हा बाजार आहे शिवाय मला देशभक्त त्याचं म्हणायचं ना देशभक्त म्हणणं हा त्यांचं थोडं उणेपणा ठरले अहो ते एकदा रामकृष्ण रोज रोज तिथे होतं रोज रामकृष्ण प्रभूच रोज पहाटे ते पूजेला जायचे कालिकेच्या पूजेला जायचे ते त्याचे शिष्य वगैरे तयार होते स्थाप वगैरे लोक ते पण तयार होते ठाकूर ते ठाकूरजी म्हणायचे ठाकूरजी पूजेला न्यायचं ना हो नाही आणि ते कालिकेची पूजा करण्याकरता करता ते जायचे देवीची पूजा वगैरे करते एक दिवस असं असं रोज चालू होतं एक दिवस असं विचारला की ज्या विषयी ते शिष्य बाहेर उरले त्यानंतर त्याने प्रधानमंत्री त्याच्या विषयी एक तास झाला तरी ठाकूरजी बाहेर म्हणजे रामकृष्ण प्रभूस हे बाहेर येईल शेवटी जे शिष्य होते हे आत गेले ते म्हणले ठाकूरजी आपल्या पूजेला निघायचं कोणाची पूजा म्हणजे अशाच राहतात कोणाची पूजा कोणाची पूजा रोज नाही का पूजा रोज त्या देवीची पूजा म्हणत कोण गडबड आहे का कोण कोण तिथल्या माताजी माताजी भगवान कालिका कोण कालिका मीच कालिका खरं बोलले हे फॅक्ट आहे हे खरी सत्य कोण कालिका मीच कालिका मीच तो कृष्ण मीच तो राम मीच तो काल भैरव मी आता वेगळे पण राहिलंच नाही तसं या विषयाशी आपण एक होण्याचा प्रयत्न करूया मी करतो काही आवडतं काही नाही आवडत म्हणजे नाही आवडत ते मी अगत्याने वाचतो अगत्याने वाचतो की आता खरंच काही मी घेण्यासारखं काही आहे का मला उपयुक्त असं यात काही आहे का मी घेणार या लोकांच्या येते लहान मुलं आहेत पण यांच्याकडे सगळं खूप शिकण्यासारखं बरं तर मला आपण राज साहेबांच्या होते बोलायचं आहे कमीत कमी दीड तास सहज बोलेल सकाळी बोलेल फळफळ बोलणार नाही असं कुणी मुलगा महाराष्ट्रात आहे असे कितीतरी आहेत ज्या तुमच्याकडे असे कोण नाही आहे आता सगळं म्हणजे सगळ्यांची नाव घेतली असं काही नाही अशी माणस महाराष्ट्रात किती काल काल का लहान मुली व्हायला लागली वय साहेब फाटले अकरा बारा लहान व्हायची परकरी आता परकर नाही आता ते काय फरक ते फरक कुठे सिनियर मुली व्हायला म्हणजे नाही अंकल अंकल आणि अंकल का तुमच्याकरता आणि तिने एक एवढा एवढा शिवाजी महाराजांचा लाकडात कोरलेला एक मोठी म्हणा पुतळा म्हणा तो बनवला हो
सोचते हैं ये अपने में एक जन्मता आता है इन नेट जन्मता आता है हा भाव है इतना हा तो वाढ़ाला पाहिजे तो फुंकायला पाहिजे त्याच्या फुंकर गाठी पाहिजे अशा त्याचा आवाज मिळणं हे खरोखर परमेश्वराच्या मेहरबानीचे चालत हो का आवाज आहे लता विषया लता दिदीचा का आवाज आहे मी लहानपणी गाणं करत होती माझा आवाज चांगला होता मी सोडून दिलं की मुलं माग पडतील सुंदर आपण ते म्हणतात फार सुंदर गाणं म्हणतो फार सुंदर आदा गेली केली तुला फार बेटा लता बेकर सुना म्हणजे शेवटी त्याची मूर्ती पडत आपण याला काय अर्थ आहे यात केवळ विनय नाही यात केवळ स्वतःच्या विनयाचं दर्शन प्रदर्शन नाही मार खाला मी त्यांच्या अनेक बडवलं धरून निमित्ताने रतिक चालू होता त्या अर्ग मारायची पण मारतात काय माहिती होती का बाबासाहेब लाज वगैरे मिळतो म्हणजे बाबासाहेब म्हणायची याच्या मला किती लाजवा करतो वडिलांच्या मार खाल्ला पण आले म्हणून घेतले हा जो शिकण्याचा भाग आहे ना तो मला खरं मला केवढं केवढं सांगायचो आणि थांबलो पण ही बाई हे नारायण लेखक बोलले की आता मला तसं वाढवण्याची आवश्यक बाबासाहेब तुम्ही मंगेशकर मंगेशकर सारखं बोलताय पण भोसले तुमचं आयुष्य आहे भर पावसामध्ये पुरंदर दाखवायला मला नेलं माझा 5 वर्षाचा मुलगा 11 वर्षाची मुलगी आम्हाला समोरच काय दिसत होत दत्ता ढवळेनी पोरांना पकडलंय मी यांचा हात पकडलाय आणि काही नव्हतं म्हणजे
धुकं आलेलं होतं, धारधार पाऊस पडत होता आणि आम्ही चाललो होतो. आणि ते म्हणाले इथं काय नाही, इथं खाई आहे फक्त. आणि तिथं उभे होते मी, म्हणत अहो पावसामध्ये इथं दिसत पण नाही आहे, काय करायचं बाबा सर. हो काय नाही होणार, चला जाऊया आपण. स आणि घरी आलो, ज्यावेळेला आम्ही घरी म्हणजे गाडीत बसतो त्यावेळेला पाण्याने गाडी भरली होती आमच्या गावच्या पाण्याने. आणि पोरांना काही मजा येत होती, मी चपला वगैरे काढून त्या चिखलामध्ये चालत. बाबासाहेब आठवतंय तुम्हाला, बाबासाहेब आठवतंय तुम्हाला पुरंदरला गेलो होतो ते. किती अवघड होतं ना, दत्ता होता त्यावेळेला आत धरायला. काय सांगू तुम्हाला मी, किती किती गोष्टी आठवत आहेत सगळ्या गोष्टी. काही म्हणजे इतक्या लोकांना सगळं तुमच्यासाठी आता एक गाणं मिळते फक्त तुमच्यासाठी. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा, देव माझा. अशी मैत्री असं असते, असं प्रेम, असं जिव्हाळा, असं नातं ज्यांना लाभलं ते आम्ही भाग्यवान नाही का. आमची आमची शंभरी कशी साधली हो, त्याचं काही प्रश्न नाही. ते आहे त्यात प्रेम आहे हे ओळखायचं, त्यात अपरपार प्रेम आहे हे कधीही विसरणार नाही. पण तरी शेवटी असं होतं की शिवोत्सव जे त्याच्यावर ते काही ठेवलं जाईल, फूल ठेवलं जाईल, अक्षर लागले जाते त्या असं वाटत. पुन्हा एकदा जन्माला येऊ असं वाटत, असा आनंद या जीवनामध्ये या सगळ्या म्हणण्याच्या सहजामुळे पाच राष्ट्राचा परिचय आणण्यात ते लहान आहे, छोटे लहान मुलगा हा. पण याच्या आजोबांचा अपय होता, एकदम लहान मुलगा याच्या आजोबा इकडे इकडे जा इकडे इकडे त्याचं त्याला चांगलं होतं. माझा एक पिशवी होती पाच वर्षाकडे चालू, मी म्हटलं काय झालं झालं काय इकडे. माझं चौक त्याचं होतं ते ओळख म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेला इतका थाटपाट, इतकं वैभव, इतका काही गमती तू का होतं काय त्यावेळेला.
तो होता तेव्हा योगा योगाने शिवभारत माझं होतं शिवभारत शिवबाबा भारताचे काळ केले गेलेले लिडरा हा भारताची पदरी आहे त्याचं जाऊ तर परमानंद गोविंद नेवासकर त्यांनी लिहिले तो आय विटनेस आहे साक्षीदार होत म्हटलं दादा पुस्तकालं हा उलट साक्षीदार दाखवलं ते प्रेम आहे जीवाला आहे चूक कबूल करत आहे फार हलका गेले वेगळा आनंद असतो तो वेगळा आनंद आम्ही आश्वासने कुठे खेळणार आहे खरं घेणार आता मी जलन घडणमध्ये प्रसिद्ध करणार जलन घड आणि दुसरी पुस्तक आहेत की त्या जे पुस्तक स्वतः आहेत सावरा बोलतात जे मल्लाजी वाटणार वाटत हाय बोलणार साहेब की ज्या मुलांनी आयुष्यभर केवळ मराठी भाषा मराठी कर्तृत्व मराठी प्रेरणा ही उचलून त्यांनी धडपण ठेवली केवढी आहो खूप माणसं आहेत तुम्ही फक्त त्याच्या पाठीवर हात फिरव दादाजी जर माझ्या पाठीवर हात फिरवला तर दादा आमचे प्रबोधन खा प्रबोधन काम ठरले ते हात फिरवले अरे वा 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 छान एवढंच एवढंच तर जास्त नाही अरे वा वा छान मला वाटलं आपण चर्चे करू दादाची शास्त्री झाली हा जो जिव्हाळा आनंद प्रेम आणि सगळं काही आहे हा मला कायमचा राहतो जन्माला सुद्धा ते पुढचं जन्म वगैरे झालं की पाहिजे ते काय जन्म काय काय घटनेमध्ये पुढचे मुलं आहे ते पण या सगळ्या गोष्टी आपल्या सिवायच एका एका शब्दात सांगू का प्रयत्न प्रेम करायला शिका खरं तर शिकावं लागत नाही प्रेम करा म्हणून करता येत नाही आणि विनोद कर म्हणजे मी हसतो असे म्हणता येत नाही ते आतच असावं ते प्रेम आपण सगळे एकमेकांवर करूया पुढे ते द्वेष नको आमच्या पुढे एक रोज एक स्वरूप पडेल ते बाकी आणखी काही म्हणत होते परत फक्त एक म्हणत सदा आहो जीवताने म्हणायचं आणि जीवता म्हणतात मोठे म्हणे सदा आहो तो सहदा सवीर्यम करवाई तेजस्विधा आवडी त्याचा आवाज मोठा होता मोठ्या आवाजात म्हणायचे जरूर काय आम्ही पाहिले होते सहदा होतो सहदा होतो सहविनियम करावं तेजस सुद्धा अधिक असतो मेदिशा कोणाचे द्वेष नको कोणाचे मत्स्य नको कोणाचे राज नको प्रेम प्रेम चुकलं दुरुस्त करू बरोबर चिपाक तुटला पण आम्हाला वाव द्या हे मनसरी उठपलेले वाव मिळण्याकरता हे आईवडील टपलेले आहेत वडिलांच्या पाठीवरनं आई वडिलांचा हात घेण्याकरता प्रेम फक्त प्रेम अरे एक आठवण सारखी होती तेव्हा होते निघत होते हो आणि ती म्हणजे राणा प्रथा प्रभाव त्याचं खरं जाऊ राणा प्रथा प्रभाव प्रभाव लहानपणा मुलगा माझ्या कडून खेळलाय म्हणजे त्याच्या लहान आत्ता नुकते नुकते गेले
त्या कशाच्या सत्तरीच्या आसपास सत्तरीच्या आसपास गेली. इतकं प्रेम 50 हे मोजून घ्या. त्याच 50 वर्ष सतत अक्षर खऱ्या अर्थात खऱ्या अर्थात सावली सरगी म्हणजे पार त्यांनी लागले. माझ्याबरोबर प्रतापराव नाही असं असं यशवंतराव चव्हाण जरी भेटले ना त्यांच्या जनारे प्रतापराव बोलत होत्या म्हणजे त्यांना सुद्धा ते रक्षक पण आमच्या जतीत जात इतका इतकं प्रेम हाती त्याची दाखवत त्याची पुत्र बाहेर आणखी तर सगळी करताय आणखी काय त्याची होतं काय माहितच मी तर संतृप्त आहे मी तृप्त आहे मी आनंदी आहे सगळ्याच्या पाठीमध्ये 50 वर्षाची आमच्या प्रतापची सेवा होती म्हणून मी मुद्दाम उठून सांगायला आले की विसरून जाऊ नये आणि तो अगदी आत्ता गेला माझ्या माहेरच्या घरामध्ये ते खाली आणि अनुभवती राहते त्यामुळे त्या माणसाने ह्यांचं आणि ह्यांनी त्यांचं किती केलं आज तो त्या वर्णा तो बघत असेल असं किंवा त्याची आठवण न येणं ही गोष्ट शक्य धन्यवाद वीणा ते. यानंतर सोनाली कर्णिक शिवस्तुती सादर करतील. कार्यक्रम संपेल पण सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे कुणीही जेवल्याशिवाय जायचं नाही. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेऊन मगच जायचं आहे. शिवस्तुती सगळं तर संपलं आता बॅटर लाईव्ह घेऊ सगळंच बंद करा निश्चया बहुत जनासी आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती गंभीर शूर क्रिये
सांगितलं कोणी उठू नका तरी उठत सर्वांना विनंती आहे कृपया प्लीज